मुंबईच्या जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द केलाय. जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाचा हा परवाना रद्द केलाय. महत्त्वाची बातमी, अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. लहान मुलांच्या त्वचेसाठीच्या निकषात ही पावडर अपात्र ठरली आहे आणि त्यामुळे उत्पादन कारखान्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केलाय. मुंबईमधला हा याचं उत्पादन होत होतं, या कारखान्याचा परवाना आता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय. जागतिक पातळीवर सुद्धा जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरचा मुद्दा गाजलेला आहे आणि त्यामुळे आता राज्यसुद्धा निर्णय झालाय, जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द केलेला आहे. एकदा ग्राफिक्सद्वारे आपण ही सगळी माहिती पाहूया. अन्न औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे. जॉन्सन बेबी पावडरच्या मुंबई कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलांच्या त्वचेसाठीच्या निकषामध्ये ही पावडर अपात्र ठरली आहे. लहान मुलांच्या पावडर उत्पादन पद्धतीमध्ये दोष आढळलेला आहे. केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. उत्पादन प्रमाणित मानकांनुसार नाही असा ठपका आहे. व्यापक जनहिताच्या दृष्टीनं कारखाना परवाना रद्द करण्यात आला आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे